नमस्कार, आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण कोकण स्पेशल ओल्या काजूगराची भाजी बनवूयात। या भाजीसाठी लागणारे ओले काजूगर कसे सोलायचे याचा व्हिडिओ मी याआधी शेअर केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे, तिथे तुम्ही चेक करू शकता। तर आता आपण ओल्या काजूगराची भाजी बनवण्यासाठी मसाला बनवूयात। त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कांदे अशा प्रकारे बारीक चिरून घेतलेले आहेत। तेल न वापरता कांदा भाजायचा। खरं तर पूर्वी कांदा चुलीत भाजला जायचा, कांद्याचा छान स्मोकी फ्लेवर यायचा। त्यामुळे तुम्ही हवं तर गॅसवर डायरेक्ट कांदा भाजू शकता किंवा मग असा तेल न घालता कांदा भाजला तरीही चालतो। आता त्याच तव्यामध्ये अर्धी वाटी ओलं खोबरं भाजून घ्यायचं आहे। खोबरं देखील चांगलं लालसर होईपर्यंत भाजायचं। मसाल्यासाठी इथे मी एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे। मुठभर कोथिंबीर व्यवस्थित स्वच्छ करून धुवून घेतलेली आहे। एक इंच आल्याचा तुकडा आणि 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील घेतलेल्या आहेत। आता हे सर्व जिनस मिक्सरचा वापर करून आपण बारीक वाटून घेऊयात। लागेल तसं थोडंसं पाणी वापरायचं मसाला वाटताना। तर इथे आपला हा मसाला बारीक असा वाटून झालेला आहे। आता आपण फोडणी करूयात। फोडणीसाठी इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे। या भाजीमध्ये जर तुम्हाला जास्त कट हवा असेल तर तुम्ही थोडं जास्त तेल वापरू शकता। तर तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि एक अशा प्रकारे बारीक चिरलेला कांदा यामध्ये व्यवस्थित असा भाजून घ्यायचा। कांदा गुलाबीसर रंगावरती परतून झाला की यामध्ये कलरसाठी हळद टाकायची थोडीशी। त्यानंतर हळद यामध्ये मिक्स करून घेऊयात। यामध्ये आवडीप्रमाणे लाल तिखट घालायचं आहे। इथे मी 2.5 चमचे लाल तिखट वापरलेलं आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार तुमच्या घरी ज्या प्रकारचं तिखट आहे त्यानुसार घाला। तिखट जे आहे ते तेलामध्ये अगदी व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं। त्यानंतर यामध्ये मसाला घालूयात। मसाला घालून हे सर्व एकजीव करून घेऊयात। हवं तर तुम्ही यामध्ये थोडंसं पाणी टाकू शकता, पण पाणी वापरताना मात्र थोडंसं गरम पाणी वापरायचं इथे। आता याच मसाल्यामध्ये मी 1 चमचा गरम मसाला वापरलेला आहे। आता हा गरम मसाला तुम्ही हवं तर नंतर वरून देखील टाकू शकता, पण मी मात्र इथे फोडणीतच टाकलेला आहे हा मसाला। आता झाकण ठेवून थोडंसं तेल सुटेपर्यंत आपण हा मसाला आधी व्यवस्थित भाजून घेऊयात। तर काही वेळानंतर तुम्ही पाहू शकता मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। तर असा मसाला भाजताना एकतर गॅस मंद ठेवायचा, नाहीतर मग वर जे आपण झाकण ठेवतो त्यावरती पाणी ठेवायचं, म्हणजे मसाला खाली तळायला लागत नाही। आता हे जे काजू आहेत ते मी व्यवस्थित असे सोलून छानपैकी एक उकळी काढून घेतलेली होती याला। तर हे काजू यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात मसाल्यामध्ये। हलक्या हाताने काजू मिक्स करून घ्यायचे मसाल्यामध्ये, नाहीतर काजू तुटण्याची शक्यता असते। आता यामध्ये थोडंसं पाणी घालूयात। तुम्हाला जर याची भाजी बनवायची असेल तर पाण्याचा वापर कमी करायचा, आमटी जर बनवायची असेल तर तुम्ही त्या अंदाजाने पाणी नंतर कमी जास्त करू शकता। मात्र मगाशी सांगितल्याप्रमाणे गरम पाण्याचा इथे वापर करायचा आहे। आता इथे चवीनुसार मीठ घातलं आणि पुन्हा झाकण ठेवून ही जी भाजी आहे ती व्यवस्थित शिजवून घ्यायची। काजूगर चांगले शिजेपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचे आहे। तर इथे आपली ही भाजी बनून तयार आहे। तुम्हाला जर याची आमटी करायची असेल तर यातमध्ये तुम्ही आणखीन थोडंसं गरम पाणी घालू शकता। आता यावरती थोडीशी कसुरी मेथी टाकूयात चांगली हाताने कुस्करून, म्हणजे कसुरी मेथीमुळे एक वेगळी चव येते, हॉटेलसारखी चव येते या काजूगराच्या भाजीला। आणि शेवटी वरून आपली हिरवी कोथिंबीर बारीक चिरून टाकायची। तर अशा प्रकारे इथेही आपली काजूची ओल्या गराची भाजी बनून तयार झाली। तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच छान छान रेसिपी व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील। पुन्हा भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत तुमचा निरोप घेते, धन्यवाद।